या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी रिपाईचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून 27 सप्टेंबर रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत असताना सोलापुरातील रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रमोद गायकवाड यांची वर्णी राज्याच्या उपाध्यक्षपदी करावी अशी शिफारस पक्षाचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रदेश राष्ट्रवादी कार्यकारिणीकडे केली होती। त्यानुसार प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी रिपाईचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं जाहीर केलंय। प्रमोद गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं कळताच माजी नगरसेवक तौफिक शेख आणि ताज सोशल ग्रुपच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। सोलापूर शहर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रमोद गायकवाड यांच्या जनसंपर्काचा नक्कीच फायदा होईल अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात सर्वसामान्य लोकांना समाविष्ट करून पक्षाची अधिकाधिक ताकद वाढवण्यासाठी राज्यस्तरावरून प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली। पवारसाहेबांनी त्यांच्याकडे शिफारस केल्यानंतर पवारसाहेबांनी होकार देऊन महाराष्ट्राचे उपाध्यक्षपद मला म्हणजे तोंडी डिक्लेअर केलेलं आहे। येत्या 27 तारखेला सोलापूर म्हणजे मुंबई येथे मला बोलून अधिकृत पत्र मला देऊन तिथं फार मोठा सत्कार करणार आहे। जास्त सत्कार केल्यानंतर आम्ही तिथून येऊन घरी आम्ही झोपणार नाही, बसणार नाही। तौफिकभाई शेख, आम्ही भारत जाधवजी, अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या सोलापूर शहरामध्ये आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार, जयंत पाटील साहेब यांचे सगळे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघर पोहोचण्याचं काम येत्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असू द्या, महानगरपालिका असू द्या, लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून या महाराष्ट्राचा एक नंबरचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष, सगळ्या लोकांना न्याय देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष, या सगळ्या समाजाला घेऊन जाणारा म्हणजे राष्ट्रीय नेता म्हणजे आदरणीय शरद पवारजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्राने पिंजून काढून संपूर्ण राष्ट्रवादी पक्षमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हमारा जो प्रवेश हुआ उस प्रवेश के वक्त जयंत पाटिल साहब ने हमें वादा किया था कि हमारे गढ़ के लोगों को न्याय देंगे और अच्छे अच्छे पद देंगे। तो मैं जब परसों मुझे फ़ोन आया था राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के निरीक्षक शेखर माने साहब का, शहर के अध्यक्ष भारत जाधव साहब का, कि बुलवान आपने जो बात कही थी कि हमने जयंत पाटिल साहब से, पवार साहब से बात की है और आपने जो सिफारिश की थी, तो प्रमोद दादा गायकवाड़ साहब को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष के पद पर उनकी निवड़ करने वाले हैं और आप लोगों को टाइम दिया गया 27-28 तारीख का, ऐसे बोले बीच में दादा की हमारी बात भी डिस्कस हुआ और इंशाल्लाह आने वाले 26-27 तारीख को हम लोग पूरी हमारी टीम बम्बई जाएंगी और प्रमोद दादा गायकवाड़ साहब का हम वहाँ पर नियुक्ति पत्र लेंगे। नियुक्ति पत्र जो उन्होंने देने वाले हैं, मैं सब में पहले राष्ट्रवादी कांग्रेस पर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहब का शुक्रिया अदा करता हूँ, जयंत पाटिल साहब का शुक्रिया अदा करता हूँ और विरोधी पक्ष के अजितदादा पवार, सुप्रियाताई जो राष्ट्रवादी के वरिष्ठ नेते मंडली है, मैं इनका आभार मानता हूँ कि उन्होंने हमारे बात को मान रखा और हमारे बड़े भाई प्रमोद दादा गायकवाड़ साहब को काम करने का एक संधि दी। और संधि ऐसी है सोलापुर शहर जिले की नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र राज्य की है। तो दादा ने अभी भी आपको मुलाकात में बताया कि सोलापुर महानगरपालिका जो निवडणूक होने वाले, इसमें हम हर प्रभाग के अंदर, हर वार्ड के अंदर शाखा खोलेंगे, राष्ट्रवादी पार्टी के ध्येय धोरण और सबके काम घर घर तक पहुंचेंगे और ज़्यादा से ज़्यादा सीट महानगरपालिका में किस तरह चुनकर आते हैं ताकि पूरे शहर का विकास काया पलट करने का इंशाल्लाह प्रमोद दादा ने वादा किया है और हमारी पूरी टीम दादा के साथ है। अल्लाह ताला का एहसान है, मैं वरिष्ठ नेतृत्व का शुक्रिया अदा करता हूँ और दादा के साथ हमारी पूरी टीम मिलकर इंशाल्लाह काम करेंगे, काम को अंजाम देंगे और राष्ट्रवादी पार्टी का झंडा इंशाल्लाह मानगढ़ पालिका में हम लहराने की कोशिश करेंगे। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा।